प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू लोकांना घरकुल आवास योजनेचा लाभ भारतभर देण्यात येत आहे. मात्र वाडी अदमपूर येथील बहुतांश लाभार्थी लोकांच्या यादीमध्ये फेरबदल करून घरकुल लाभार्थ्यांच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले. ग्रामवाडी अदमपूर येथील जवळपास 100 लोक सरपंचासह पंचायत समिती तेल्हारा गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनानुसार 214 व्यक्तीचे जे खरे लाभार्थी आहेत त्यांचे घरकुल नामंजूर करण्यात आले. ज्या लोकांचे कुळामातीचे घर असल्यावर देखील त्यांची घरे नामंजूर करण्यात आली. बहुतांश लाभार्थी लोकांच्या यादीमध्ये फेरबदल करून घरकुल लाभाच्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. तसेच गावात शौचालय देखील भ्रष्टाचार झाला. या संदर्भात BDO ना निवेदन दिले. या प्रकरणात काय कारवाई होते याकडे वाडी ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे. विकास दामोदर, ANN News, तेल्हारा. माजी पोलीस पाटील शंकरराव नरी भाकरे बोलत आहोत. आज आम्ही वाडी अदमपूर सर्व रहिवासी लोक इथं गट विकास अधिकारी साहेबांच्या भेटीकरता आलेलो आहोत. आमच्या गावामध्ये घरकुल यादीत खूप घोळ झालेला आहे. अ ब आणि क या यादीतले नावं वगळून ड यादीत टाकण्यात आले व त्या ड यादीवाल्याले निकष लावून वगळण्यात आले. 214 नावं 62 नावं मंजूर केले. त्यातही कमीत कमी काही लोक त्याच्यात ज्याचे घरकुल सुरू आहेत त्याचे नावं आहेत. ज्याचे घरकुल झालेले आहेत त्याचे नावं आहेत. काही लोक बगर घरकुलावाले आहेत. तरी आमचं म्हणणं असं आहे शासनाला की आमच्या घराची स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून व हे निकष खरे आहेत किंवा खोटे आहेत हे पाहून या लोकांना गरजू लोकांना घरं देण्यात यावे ही नम्र विनंती आहे. याकरता आम्ही गट विकास अधिकारी साहेबांच्या भेटीला येऊन निवेदन देण्यात देऊन राहिलेलो आहोत. व या निवेदनाची तक्रार जर झाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत.